नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। मटणाचा रस्सा करण्याचे तसे बरेच प्रकार आहेत, पण त्यातल्या त्यात एकदम साध्या, सोप्या आणि एकदम झणझणीत पद्धतीमध्ये मटणाचा रस्सा कसा करायचा ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। काही लोक मटण व्यवस्थित शिजावं म्हणून ते कुकरमध्ये शिजवून घेतात, पण ज्याने जी मटणाची ओरिजिनल चव आहे ते खूप कमी होते, त्यामुळे आज आपण हा मटण आहे तो इथे कढईमध्ये शिजवून घेणार आहोत। आणि ह्या मटणामध्ये मी एक स्पेशल वाटण देखील वापरणार आहे, ज्याने हा मटणाचा रस्सा आहे तो खाण्यासाठी अतिशय जबरदस्त बनणार आहे। तर आता आपण इथे वेळ न घालवता डायरेक्टली हा मटणाचा रस्सा आहे तो इथे बनवण्यासाठी घेऊयात। हा मटणाचा रस्सा करण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। तेल एकदा का चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात आपल्याला सुके गरम मसाले घालायचे आहेत। तुमच्याकडे जे सुके गरम मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही इथे वापरू शकता। आता हे मसाले आहेत ते इथे मी थोडेसे तेलावरती परतून घेते। मसाले हलक्यासे परतून झाले की त्यात मी आता इथे 2 मोठे चमचे आलं आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे। आपल्याला ही पेस्ट आहे ती थोड्या जास्त प्रमाणातच यात वापरायची आहे। आता ही पेस्ट आहे ती मी इथे तेलावरती हलक्याशी परतून घेते। इथे 1-2 मिनिटे झालेली आहेत, आपली ही आलं लसूणची पेस्ट आहे ती हलक्याशी परतून झालेली आहे। आता ह्यात आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही इथे लाल तिखटचा वापर करून घ्या। 1/2 चमचे हळदी पावडर, 2 चमचे धणे पावडर, लाल तिखट आहे ते 3 चमचे वापरलेलं आहे। हे मसाले आहेत ते मी आता इथे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि लगेच आपल्याला ह्यात आपलं मटण घालायचं आहे। आणि एकदा का मटण तुम्ही बाजारातून आणलं की लगेच ते करण्यासाठी घ्या। त्याला खूप वेळ जर तुम्ही तसंच ठेवून दिलं तर मटण आहे तो व्यवस्थित शिजला जात नाही, म्हणून एकदा मटण आणलं की लगेच तो बनवण्यासाठी घ्या किंवा त्यावरती हळद आणि आळं लसूणची पेस्ट लावून तो मॅरिनेशनसाठी तरी ठेवा। हे सर्व मसाले आहेत ते मी या मटणामध्ये इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। आता हा मटण आहे तो मी सर्वप्रथम इथे 8 ते 9 मिनिटे मीडियम फ्लेमवरती शिजवून घेणार आहे। आपल्याला ह्यामध्ये नंतर गरम पाणी घालायचं आहे, त्यामुळे मी ह्या कढईवरती एक ताट ठेवलेलं आहे आणि त्या ताटामध्ये पाणी आहे ते इथे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। दुसरीकडे मी इथे आपलं मटणाचं वाटण आहे ते इथे करण्यासाठी घेतलेलं आहे। त्यासाठी मी इथे 1 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। तेल चांगलं गरम झालं की त्यात मी आता इथे 2 मोठे कापलेले कांदे घेतलेले आहेत। आता आपल्याला हा कांदा आहे तो ह्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। या कांद्यामध्ये मी इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, 1 ते 2 इंच आळं। हा कांदा आहे तो मी आता इथे व्यवस्थित परतून घेते। आपला हा कांदा आहे तो इथे हलकासा परतून झालेला आहे। त्यात मी आता इथे सुकं खोबरं घातलेलं आहे, खोबऱ्याची पाव वाटी आहे तेवढं मी सुकं खोबरं इथे वापरलेलं आहे। आता हे सुकं खोबरं आहे ते देखील आपल्याला 1-7 ते 8 मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। जे आपलं खोबरं आहे ते देखील इथे व्यवस्थित शिजलेलं आहे। आता आपल्याला हे खोबरं आणि कांद्याचं एक बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। हा खोबरं आणि कांदा आहे तो मी इथे एका मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे। त्यात मी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे, तुम्ही इथे पुदिना आहे तो देखील ह्यात वापरू शकता। अशा प्रकारे आपलं हे हिरवं वाटण आहे ते इथे बनवून रेडी झालेलं आहे। दुसरीकडे माझं मटण शिजून इथे 9 ते 10 मिनिटे झालेली आहेत, त्यामध्ये आता आपल्याला इथे गरम पाणी घालायचं आहे। जे ताटावरती पाणी ठेवलेलं होतं ते गरम झालेलं होतं छान, तेच पाणी आहे ते मी ह्या मटणामध्ये घातलेलं आहे। मटणामध्ये थोडं पाणी आहे, जास्त प्रमाणात आपल्याला आधी घालायचं आहे कारण की हे मटण शिजताना फार टाइम लागतो, त्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे। आता ह्यावरती मी झाकण ठेवून पुन्हा हे मटण आहे ते 1-7 ते 8 मिनिटे तरी शिजवून घेणार आहे। पुन्हा इथे माझं मटण शिजून 1-7 ते 8 मिनिटे झालेली होती। पूर्ण आपल्याला हे मटण शिजण्यासाठी मिनिमम 25 ते 30 मिनिटे तरी नक्कीच लागतात। ह्यात आता मी इथे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। आता ह्यात मी आपलं हिरवं वाटण घातलेलं आहे। या वाटणमुळे आपल्या ह्या रस्स्याला खूप जास्त घट्टपणा येतो। हे वाटण आहे ते आपल्याला पूर्ण ह्या मटणमध्ये इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यात एखादा उकडलेला बटाटा आहे तो देखील ह्यात घालू शकता। मी पुन्हा या थोडंसं वाटणाचं पाणी घातलेलं आहे, त्यात मी आता इथे 1 चमचे गरम मसाला घातलेला आहे आणि गरम मसाल्याऐवजी तुम्ही इथे मटण मसाला देखील वापरू शकता। पुन्हा आपण आता हे मटण आहे ते 1-7 ते 8 मिनिटे शिजवून घेणार आहोत।
आणि जोपर्यंत मटण आहे तो पूर्ण एकदम मऊ होत नाही तोपर्यंत आपण हा मटण इथे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। मी ह्यावरती पुन्हा झाकण देऊन हे मटण 7 ते 8 मिनिटे शिजवून घेते। इथे पुन्हा 7 ते 8 मिनिटे झालेली आहेत। आपल्या ह्या रस्साला मस्त आता एकदम छान घट्टपणा आलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता। वरतून छान तेलाचा तवंग देखील इथे सुटायला लागलेला आहे। त्यात मी आता इथे बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर घालून झाली की लगेच आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायची आहे। अशा प्रकारामध्ये आपला झणझणीत असा मटणाचा रस्सा आहे तो इथे बनून पूर्णपणे रेडी झालेला आहे। आपण जे वाटण वापरलेले आहे या मटणामध्ये त्यामुळे आपल्या ह्या रस्साला खूप जास्त घट्टपणा आलेला आहे। ह्या मटणामध्ये एकदम थिक अशी ग्रेव्ही निर्माण झालेली आहे। हा मटणाचा रस्सा आहे तो तुम्ही तांदळाची भाकरी, भात आणि कोंबडीवाड्यांसोबत खाण्यासाठी घेऊ शकता। कोंबडीवाड्यांसोबत तर हा मटणाचा रस्सा आहे तो अतिशय जबरदस्त लागतो। कोंबडीवाड्यांची रेसिपी आहे आणि तांदळाच्या भाकरीची रेसिपी आहे ती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या एंडिंगला देखील भेटेल। त्या रेसिपीज आहेत त्या देखील तुम्ही जरूर पहा। तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।